मला वाटतं की आपण कुठल्याही पद्धतीने न्यूज मध्ये राहिलं पाहिजे म्हणून केलेला बालिश प्रयत्न त्यांचा आहे. स्वप्नात राहायला काही टॅक्स लागत नाही. संजय राऊत आणि शिवसेना उद्धवजींची अशाच स्वप्नात राहिली म्हणून घरातील सदस्य घराबाहेर पडले, भाऊ बाहेर घराबाहेर पडले. अहंकाराच्या स्वप्नात राहिल्यावर तत्कालीन पक्षातील नेते बाहेर पडले. अशाच अहंकारी स्वप्नात राहिल्यावर स्व सरकार मधले मंत्री बाहेर पडले. अजूनही ते अहंकारी स्वप्नात जगतायत. स्व पापाचा राजीनामा द्यावा एवढंच मी त्यांना म्हणतो. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अतिरिक्त खोल्या आहेत, त्या खोल्या कोचिंग क्लासला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कसं बघताय या निर्णयाकडे? कारण का आता लोकप्रतिनिधी नसल्यामुळे याला विरोध सुद्धा होत नाही. उद्धवजींच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेतल्या महापालिकेच्या शाळांच्या खासगीकरणाला सुरुवात केली. SSC बोर्ड बंद करून CBSE ICSE काही ठिकाणी पब्लिक स्कूलच्या नावाने इंग्लिश स्कूल अशा पद्धतीने एका अर्थाने महापालिकेमध्ये सर्वसाधारण मुलांना शिक्षणाची व्यवस्थेपासून दूर करण्याचा पहिला डावच आदित्य ठाकरे यांनी टाकला. त्यानंतर वर्षानुवर्ष यांच्या काळामध्ये उद्धवजींच्या काळामध्ये महापालिकेतल्या शाळांच्या खोल्या या खाजगी संस्थांना देण्याचा धंदा सुरू झाला. काही राजकीय पक्षांनी त्यांची कार्यालय पण थाटली, काहींनी त्यांचे सेवा प्रकल्प दाखवून खोटे सेवा प्रकल्प दाखवून त्या जागा बळकावल्या. मग लोक न्यायालयात गेली आणि न्यायालयाने सरळ आदेश दिले की महापालिकेच्या शाळा ज्या आहेत त्याच्या वर्ग खोल्या अतिरिक्त असतील तर त्या शैक्षणिक व्यवस्थेसाठीच वापरल्या पाहिजेत. आता आयुक्तांनी जो प्रस्ताव समोर आणलाय तो प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचा जो आलेला आहे ते शैक्षणिक व्यवस्थेत जर बसत असेल तर त्याची स्पष्टता आयुक्तांनी द्यावी. किंबहुना महानगरपालिकेला आपल्या असेट मधून महापालिकेच्या गंगाजळीत 2 पैसे वाढवायचे असतील रेव्हेन्यू तर विषय अलायदा आहे, पण बाजारीकरण महापालिकेच्या शाळांचं होऊ देऊ नका ही आमची भूमिका राहील. सर, आदित्य ठाकरेंनी आणखी एक चॅलेंज दिलाय, जर हिंमत असेल तर अधिवेशनाआधी राज्यपाल बदलून दाखवा. मला वाटतं की आपण कुठल्याही पद्धतीने न्यूज मध्ये राहिलं पाहिजे म्हणून केलेला बालिश प्रयत्न त्यांचा आहे. हरी नरके यांनी वक्तव्य केलं आणि तुम्हाला जी आहे ती शरद पवार यांची शाहू महाराजांची केली. त्याकडे मला वाटतं समाजातील जे सगळे बुद्धिवंत प्रज्ञावंत जाणकार यांनी आता व्यक्त होण्याची वेळ आली आहे आणि आम्ही पाहतोय की समाज माध्यम सुद्धा आणि माध्यम तुमच्यासारखी सुद्धा आता या विषयावर काय भूमिका घेत आहेत याकडे आमचं लक्ष आहे. सर, कालच्या सभेवरून आता टीका होऊ लागले. संजय राऊत म्हणाले की टॉप सभा होती, पुढच्या रिकाम्या. स्वप्नात राहायला काही टॅक्स लागत नाही. संजय राऊत आणि शिवसेना उद्धवजींची अशाच स्वप्नात राहिली म्हणून घरातील सदस्य घराबाहेर पडले, भाऊ बाहेर घराबाहेर पडले. अहंकाराच्या स्वप्नात राहिल्यावर तत्कालीन पक्षातील नेते बाहेर पडले. अशाच अहंकारी स्वप्नात राहिल्यावर स्व सरकार मधले मंत्री बाहेर पडले. अजूनही ते अहंकारी स्वप्नात जगतायत. जगू द्या, त्याला काही टॅक्स लागत नाही. आदित्य ठाकरे असं पण म्हणतात ज्या वरळीमध्ये कोळी बांधवांचे सत्तार झाले होते नेमके ते कुठल्या राज्यातले कोळी बांधव होते याचा देखील प्रश्न पण. जर त्यांना त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना ओळखता येत नसतील तर त्यांनी त्या मतदारसंघातल्या आपल्या मतदारांना ओळखता येत नाही म्हणून स्व पापाचा राजीनामा द्यावा एवढंच मी त्यांना म्हणतो. अंबादास दानवे म्हणतात की गेल्या 6 महिन्यापासून काळ्या पायाचं हे सरकार आहे आणि पुढच्या 6 महिन्यात आमचं सरकार येणार. खरं आहे, अंबादास दानवेजी यांनी वर्णन काळ्या पायाचं केलं ते अगोदरच्या 2.5 वर्षासाठी लागू आहे. कोरोनापासून सामान्य जनतेच्या ज्या हाल अपेष्टा झाल्या आणि त्याच काळामध्ये लोकांना एकेका इंजेक्शनसाठी आणि गोळीसाठी दर भटकायला लागलं, एकेका बेडसाठी हॉस्पिटलच्या दरवाजे आणि मृत्यूला सामोरं जावं लागलं, त्याला काळा पायाचा अंबादास दानवे यांना म्हणायचं असेल असं मला वाटतं.